सोमवारी पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। टिप क्रमांक 1, गरम पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर मुरमे येऊ लागतात, तसेच सुरकुत्याही लवकर दिसू लागतात। चेहरा धुण्यासाठी शक्यतो थंड पाणी वापरा। टिप क्रमांक 2, जेव्हा बटाटा भजी बनवायचे असतील तेव्हा बटाटे चिरून बटाट्याला मीठ लावून ठेवावे, यामुळे बटाट्यांची भजी कुरकुरीत होतात। टिप क्रमांक 3, ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी चहासोबत खारी बिस्किट खाल्ल्याने ॲसिडिटी होतेच। तेलकट पदार्थसोबत आंबट तिखट गोड पदार्थ खाल्ल्याने ही ॲसिडिटी होते। टिप क्रमांक 4, सारख्या शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा। टिप क्रमांक 5, चहाची गाळणी काळी झाली असेल तर ती टूथपेस्टने घासा, चकाचक निघेल। टिप क्रमांक 6, लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये ठेवल्याने इतर पदार्थाला लागतो, त्यामुळे लसूण सोलून ठेवला तर तो हवाबंद डब्यामध्ये ठेवावा। टिप क्रमांक 7, आंबा हे एक असे फळ आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त साखर असते। एक आंब्यामध्ये जवळजवळ 45 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते, म्हणून ज्यांना डायबिटीस आहे त्याने आंब्याचे सेवन करू नये। टिप क्रमांक 8, पावसाळ्यात खारी बिस्किट मऊ पडतात आणि बिस्किट पॅकेट जास्त वेळ उघडे ठेवल्यानंतर बिस्किट मऊ होतात, तर कुरकुरीत करण्यासाठी ओव्हन किंवा कढईमध्ये बिस्किट किंवा खारी नरम झालेली पदार्थ ठेवून 5 ते 10 मिनिटे बेक करा। टिप क्रमांक 9, नारळ फोडायच्या आधी त्याला 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे नारळ लगेच फुटतो। टिप क्रमांक 10, जेव्हा आपण बेसन आणि दह्यापासून कढी बनवतो तेव्हा कधी कधी फुटते, तर असे होऊ नये त्यासाठी कढी बनवताना बेसन आणि दही मिक्स केल्यानंतर जोपर्यंत आपल्याला कढी शिजवायची आहे तोपर्यंत त्यामध्ये मीठ टाकायचे नाही। कढी पूर्णपणे शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करून लगेच त्यामध्ये मीठ घालायचे, यामुळे कढी अजिबात फुटणार नाही। टिप क्रमांक 11, उकळलेल्या बटाट्याची साले फेकून नका। या सालीवर मीठ घालून त्याने चांदीची भांडी साफ करा, भांडी स्वच्छ होतील आणि नव्यासारखी चमकतील। टिप क्रमांक 12, डाळ तांदूळ धुतल्यानंतर पाणी अजिबात फेकून देऊ नका, ते पाणी झाडांना घाला, झाडांना पोषक तत्वे आणि झाडांची वाढ होते। टिप क्रमांक 13, हाताचा कांदा किंवा लसणाचा वास दूर करण्यासाठी हात तांदळाच्या पाण्याने धुवावेत। टिप क्रमांक 14, तुम्ही फ्रीजमध्ये कॉफी ठेवणे टाळले पाहिजे। थंड तापमानामुळे कॉफीमध्ये कॅफेन विषारी होते आणि त्यामुळे पोटदुखी आणि पोटाच्या समस्या होऊ शकतात। टिप क्रमांक 15, शॅम्पूऐवजी 100 ग्रॅम दहीमध्ये काळी मिरी आठवड्यातून 1 ते 2 वेळा केसांना लावा, यामुळे केसातील कोंडा केसातील खाज कमी होते, तसेच केस गळणे थांबून केस सिल्की होतात। टिप क्रमांक 16, सर्दी खोकल्यापासून त्वरित आराम मिळण्यासाठी काही मनुके मधात मिसळा आणि नंतर सेवन करा, यामुळे सर्दी खोकला पूर्णपणे नाहीसा होतो। टिप क्रमांक 17, हसल्यामुळे शरीराचे रक्तप्रवाह 20% वाढतो। हसल्यामुळे ताणतणाव कमी होते, रोग प्रतिकारशक्ती वाढते। टिप क्रमांक 18, दररोज सफरचंदाचे सेवन केल्याने त्वचेवर सुरकुत्या येत नाही। टिप क्रमांक 19, अति धूम्रपणामुळे फुफ्फुस लवकर खराब होतो, तसेच दम्याचा आजार देखील होऊ शकतो। टिप क्रमांक 20, जास्त प्रमाणात तंबाखूचे सेवन केले तर मुखाचा कॅन्सर देखील होऊ शकतो। टिप क्रमांक 21, ज्यांना सतत बाहेरचे खायची सवय असते अशी लोक जास्त आजारी पडतात, कारण त्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी होते,
तसेच बाहेरचे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने माणसांचे आयुष्य कमी होते. टिप क्रमांक 22. दीर्घायुष्य होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, मग ते दारू तंबाखूचे असो किंवा फास्ट फूड जंक फूडचे. सर्व व्यसनामुळे माणसांची शरीराची हानीच होते. टिप क्रमांक 23. दाताने नखे चावू नये, यामुळे दृष्टी कमकुवत होते. टिप क्रमांक 24. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. टिप क्रमांक 25. महिलांची मासिक पाळी अनियमित असेल, म्हणजेच उशिराने येत असेल, तर थोडेसी ओवा गूळ एकत्र करून त्याची गोळी बनवून सेवन करावे, यामुळे खूप फायदा होतो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.